कल्याण डोंबिवली मनपाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 मे पासून अंमलात आणलेली अँटीजेन टेस्टच्या धडक कारवाईत मनपा प्रशासनाने चांगलीच बाजी मारून सबळ कारणाशिवाय रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या अशा उन्हाळ रिकाम टेकडे नागरिकांना चांगलाच धडा शिकवून लाखो रुपयाची वसुली केली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येत्या 15 दिवसात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने गेल्या 3 दिवसात महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात विना मास्क व उन्हाळ फिरणाऱ्या नागरिकांवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या टेस्ट दरम्यान एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.